एक असं आहे की आम्ही अगोदरच जाहीर केलेलं आहे की कुठल्याही निरपराधाला शिक्षा होणार नाही, फक्त ज्यांनी मोडतोड करताना आढळलेले आहेत तेवढे वगळता आणि ज्यांच्यावर सिरियस क्राईम्स आहेत असे वगळता सर्व लोकांच्यावरचे खटले मागे घेण्यात येतील. याच्यामध्ये दोन्ही समाजांचा समावेश आहे, त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं हे आपण मुंबईच्या संदर्भात किंवा महाराष्ट्रातल्या अन्य संदर्भात करतो आहे तसं भीमा कोरेगावलासुद्धा जे खटले दाखल झालेले आहेत त्यांच्या संदर्भातसुद्धा हेच प्रिन्सिपल लावतो आहे. म्हणजे सर्वांना आपण समान प्रिन्सिपल लावतो आहे की कोणी निरपराध असेल त्याला त्रास होता कामा नये, परंतु सिरियस क्राईम्स कुठले असतील तर त्याच्यामध्ये मात्र त्यांना माफ केलं जाणार. सर, ही राज्याच्या गृह विभागाची भूमिका झाली. एक गोष्ट अशी आहे की ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते पूर्ण नुकसान हे शासनाने भरून दिलेलं आहे, त्याच्यामुळे पुन्हा कोणाकडून नुकसान वसूल करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. एक तर असं आहे की हा संपूर्ण प्रश्न मिटलेला आहे.